पावसाळ्याच्या दिवसात लोणावळ्यासारखा फील येत असतो, तर या थंडगार वातावरणामध्ये लोणावळ्यात मिळतात तसे कॉर्न भजी आज आपण घरी बनवूयात. कॉर्न भजी हे सगळ्यात सोपी रेसिपी आहे, सोबतच मक्याचे दाणे तेलात फुटू नयेत म्हणून मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी इथं फ्रेश मक्याचं कणीस घेतलंय, आता याला आपण व्यवस्थित सोलून घेऊयात. तुम्ही या रेसिपीसाठी फ्रोझन मक्याचे दाणे जरी वापरले तरी काहीच हरकत नाही. बाजारामध्ये सगळीकडे मक्याचं कणीस किंवा फ्रोझन मक्याचे दाणे अवेलेबल असतात, तुम्ही इझिली खरेदी करू शकता. इथं मी एक पूर्ण स्वीट कॉर्न घेतलंय, याला असं मधोमध कट करून घ्यायचं आहे. त्यातला एक तुकडा असा उभा करून चाकूने असा कापून घ्यायचा. असं केल्यामुळे मक्याचा दाणा अर्धा कापून निघतो. जेव्हा आपण याचे भजी तेलात सोडू तेव्हा ते तेलात टाकले तर ते फुटणार देखील नाहीत. सगळे दाणे असे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सगळे दाणे आपले चाकूने कट केल्यामुळे ते अर्धे अर्धेच कट झालेले आहेत. चवीप्रमाणे मीठ ॲड करा, सोबतच एक टीस्पून लाल तिखट घाला. आता मी इथं एक कप बेसन पीठ घेतलं आहे, पण हे आपल्याला पूर्ण घालायचं नाही, लागेल तसं आपल्याला इथं ॲड करायचं आहे. अर्धा कप मी इथं बेसन पीठ घातलं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जेव्हा आपण याला मिक्स करतो तेव्हा या मक्याच्या दाण्याला दाबून व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे त्यात असणारं जे थोडंसं मॉइश्चर आहे ते बाहेर येईल. मक्यात असणारं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. पाण्याचा आपल्याला इथं वापर देखील करायचा नाही आहे. पुन्हा मी इथं राहिलेलं बेसन पीठ ॲड करून घेते आणि आपण जसं कणिक मळून घेतो त्याप्रकारे या पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर इथं आणखीन बेसन पीठ वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू देखील शकता, पण आपल्याला जास्त बेसन बेसन करायचं नाही आहे. आपल्याला इथं मक्याचे दाणेसुद्धा व्यवस्थित दिसून येतील असंच हे बॅटर व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. तर थोडंसं प्रमाणामध्येच आपण इथं बेसन पीठ ॲड करणार आहे. जेव्हा हे बॅटर तयार होईल तेव्हा हे लगेचच तळून घ्यायचं, नाहीतर मक्यामध्ये असणारं पाणी मॉइश्चर जे आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होईल आणि मक्याचं पीठ पातळ होत जाईल. भज्यांचं पीठ आता व्यवस्थित तयार झालं आहे, लगेचच याला आपण आता तळून घेऊयात. तेलसुद्धा चांगलं गरम झालं आहे, आता यात आपण भजी सोडून घेऊया. एक मिनटं हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे भजी. आता यांना आपण पलटी करून घेऊया. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण यांना व्यवस्थित तळून घेणार आहे. दुसऱ्या बाजूने यांना आपण लो फ्लेमवरती एक मिनिटभर तळून घ्यायचं आहे. एक मिनिटाचा जो हा टाईम लागतो त्यामध्ये भजी आपली एकदम व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत तळले जातात. पहा आता आपली भजी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झालेले आहेत. यांना आता आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. तर या पद्धतीने आपले क्रिस्पी कुरकुरीत कॉर्नचे भजी तयार झालेले आहेत. यांना कुठल्याही केचपसोबत चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.